नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी आता इथून बोधकथेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन येतं. बोधकथा अगोदरच्या काळामध्ये बोधकथेच्या माध्यमातून राजे महाराजे जेव्हा आश्रमामध्ये गुरुकुलमध्ये त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सांगण्यापेक्षा बोधकथा सांगायची आणि बोधकथेच्या माध्यमातून ती गोष्ट जर सांगितली तर माणसाला चटकन लक्षात येतं. ह्यासाठी हे बोधकथा अतिशय फार महत्त्वाची आहे मित्रांनो. त्यासाठी एक गोष्ट माझ्या गुरुनी मला सांगितलं की हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस, अर्धवट नॉलेज हे केव्हाही फार घातक असतं. त्यासाठी कोणतीही गोष्ट करत असताना परिपूर्ण ज्ञान घ्यायला पाहिजे. तर एक दृष्टांताच्या माध्यमातून आपण ही गोष्ट समजून घेऊया. एक शाळेमध्ये एक टीचर, तो कसा तरी अगोदरच्या काळामध्ये काही वर्षापूर्वी 10वीच्या बेसिकवर सुद्धा DEd टीचर म्हणून त्यांचे भरती केलेली होती आणि तो विद्यार्थी असा असा तसा कसा तरी पास झालेला होता. नकल वगैरे मारून चिट्स वगैरे करून असा तसा पास झालेला होता. पुढे चालून तो त्याला टीचर म्हणून शाळेमध्ये त्या तो शिकवायला गेला आणि त्या ठिकाणी तो सांगू लागला विद्यार्थ्यांना की ए बाळांनो, मी तुम्हाला खूप दिवसापासून शिकवत आहे, मी आज एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं मला उत्तर तुम्ही द्या. त्या विद्यार्थ्याने सांगितलं येस सर, सांगा, विचारा सर, प्रश्न विचारा. एक रेल्वे 100 स्पीडने धाव घेत आहे, सांगा माझं वय काय. एक रेल्वे 100 स्पीडने धाव घेत आहे, सांगा माझं वय काय. वर्गातले सगळे विद्यार्थी परेशान झाले, एकमेकांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि त्याच्यानंतर एकमेकाला विचारू लागले की तुला माहिती आहे का उत्तर याचं, तुम्हाला माहिती आहे का, तुला माहिती आहे का. कोणीही त्याचं उत्तर कोणीही सांगेल असे झाले आणि त्या वर्गातला एक श्रीनिवास नावाचा विद्यार्थी होता, तो अत्यंत गणितामध्ये खूप हुशार होता. सगळ्या विद्यार्थ्यांनी एक होऊन त्या श्रीनिवास विद्यार्थ्याला विचारले की बाबा तुला तरी माहिती आहे का, तू म्हणाला मला सुद्धा याचं गणित, या गणिताचं उत्तर मला सुद्धा येणं चाललं यार. एक रेल्वे 100 स्पीडने धाव घेते, सांगा माझं वय काय, हे कसं सांगायचं. तेवढ्यामध्ये एक विद्यार्थी होता, अधूनमधून कधी शाळेमध्ये यायचा, त्यांनी सांगितलं सर मी याचं उत्तर मी देणार. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ओके वा, क्या बात आहे. अरे शाळेला तू तो अधूनमधून कधीतरी येतोस आणि तू याचं उत्तर सांगणार. येस सर, मी सांगणार. सर तुमचं वय आहे ना सर 30 आहे. अरे वा, क्या बात आहे, 100 करेक्ट, बिलकुल 100% सत्य आहे, करेक्ट आहे. माझं वय 30 आहे. पण बाळा हे मला सांग, तू बघालास कसं हे मला सांग अगोदर. सर त्या विद्यार्थ्याने सांगितलं की सर नको सर, याच्या डीपमध्ये जायची गरज नाही सर, तुम्हाला उत्तर भेटलं, 30 तुमचे आहेत, म्हणजे विषय संपला. 30 आहेत ना, आहेत, यस संपला विषय, याच्यापेक्षा तुम्ही पुढचं काय विचारू नका. नाही नाही बाळा, बिलकुल अतिशय करेक्ट, तुमचं वय 100%, माझं वय 100%, 30 आहेत, पण तू याचं वय करास कसं हे मला सांग अगोदर. त्यांनी सांगितलं सर नको सर, तुम्ही मला शाळेमधून डिसमिस कराल, आता मला माराल, काय तर मला फाईन ला, म्हणजे काय काहीतरी मला पनिशमेंट द्याल तुम्ही, त्यासाठी नको सर, मी तुम्हाला याचं मी राहू द्या ना, तुमचं 30 आहे बस झालं, अजून काय पाहिजे. नाही नाही बेटा, बिलकुल सत्य आहे, तू जो अकला असते अतिशय करेक्ट आहे, 30 माझं आहे ते सांगा. आता सर जास्तच आग्रह तुम्ही करता म्हणून तुम्हाला सांगावं लागत आहे सर, तुमचं त्याचं कारण असं आहे, तुमचं 30 ह्याच्यासाठी आहे की तुमच्या आमच्या गल्लीमध्ये एक विद्यार्थी हाफ माइंडेड आहे, आमच्या गल्लीमध्ये एक विद्यार्थी हाफ माइंडेड आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही डबल, म्हणजे तुमचं वय किती वर्ष झालं, 15, त्या विद्यार्थ्याचं होतं तुमचं 30. अरे असा तुम्हाला अपमान केलास, तुम्हाला वेड्यामध्ये काढलास, हाफ माइंडमध्ये काढलास तू. सर तुम्हीच सांगा सर, एक रेल्वे 100 स्पीडने धाव घेत आहे, सांगा माझं वय काय, सांगा माझं वय काय. आता सर तुमचं एक रेल्वे 100 स्पीड तुमचं वय सांगायचं कसं आम्हाला, आम्ही तुम्हाला याचं उत्तर द्यायचं कसं. सर तुम्ही असं केलात, पहिली वय तुम्ही वाचलात आणि खालची वय वाचलात, मधली जी लाईन होती ती तुम्ही सोडून टाकून देऊन आम्हाला तुम्ही अशा प्रकारचे एक रेल्वे 100 स्पीडने धाव घेत आहे, सांगा माझं वय काय, तुम्हाला उत्तर कसं देणार सर. त्यासाठी मित्रांनो, आपण केव्हाही
एखादी गोष्ट एखादं नॉलेज घेत असताना कोणत्याही कारणासाठी कोणत्याही गोष्टीमध्ये चर्चा करत असताना किंवा आपल्याला धर्माबद्दल असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, राष्ट्रीयता असेल किंवा कोणतीही गोष्ट असताना त्याच्याविषयी आपण परिपूर्ण ज्ञान घेऊन आपण पुढे चर्चा केली पाहिजे. आजकाल असं होतं मित्रांनो, हाफ नॉलेज घेतात आणि पुढे त्याच्याबद्दल बोलतात आणि त्यांना काही योग्य ते माहीत राहत नाही, परंतु त्यासाठी परिपूर्ण ज्ञान घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी मित्रांनो, हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस, किंवाही हाफ नॉलेज हे अतिशय धोकादायक असतं. त्यासाठी या बोधकथेच्या माध्यमातून ही गोष्ट आपण समजून घेऊया की अर्धवटे ज्ञान कधीही घातक असतं, अर्धवट शिजलेलं अन्न कधीही घातक असतं. आणि कोणतीही गोष्ट करत असताना मित्रांनो परिपूर्ण केलं पाहिजे. हाती धरू ते तडीस लावू ही तत्व आपण अवलंब केलं पाहिजे. नमस्कार. या बोधकथेच्या माध्यमातून हीच गोष्ट आपल्याला साकार होते की हाती म्हणजे हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. त्यासाठी हाफ नॉलेज न ठेवता परिपूर्ण ज्ञान, ज्याही फील्डमध्ये आपण असेल त्या फील्डमध्ये आपण परिपूर्ण ज्ञान घेतलं पाहिजे. आणि तेव्हाच आपण पुढे एक एक पाऊल आपण पुढे टाकले, सक्सेसकडे आपले पुढे पुढे पाऊल टाकले पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.